हो बघा, एक लाडू तुमका ना मी फोडून दाखवतो. हे बघा, एक नंबर. असे म्हणतात ज्यांना दात नसतील ना ते सुद्धा खाऊ शकतात, म्हणजे तो म्हणजे माझा भार्गव. हा बाकी कोणा उद्देश नाही, भार्गव ने खाल्ल्यान बघा. देवा नेवा तरी दाखव. आता आहे बाकी कोणा देव असत. नमस्कार, मी स्नेहा, परब किचन मध्ये तुमचं गोडगोड स्वागत. अहो गोडगोड कित्या केलंय, संक्रांत इली ना, मग गोडगोड स्वागत करूक नको, नाही तर तुम्ही आधी रागवलेलाच असाल. वय ना गो थोडेसे रागवते. म्हणतात ना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत. मी घातला काळा ब्लाऊज, तुम्हाला आता कसा वाटत दिसत. हो पण या वर्षी सांगतात काळो कलर नाही घालू तो अशुभा. असं काय नाही, आता आम्ही संक्रांतिक नाही करत. काय संक्रांतिक अगोदर करतो तुमच्यासाठी खास. काय करतो, तिळाचे लाडू. लाडू असे म्हणतात ज्यांना दात नसतील ना ते सुद्धा खाऊ शकतात, म्हणजे तो म्हणजे माझा भार्गव. हा बाकी कोणा उद्देश नाही. आहे पण इली तिका म्हणतात काय होता माहितीये, लाडू एक तर पाकांवर असतात कडक होतात आणि कोणाकोणाक चिवट वय असतात. चिकीचं गुळ वापरलं तर ते लाडू चिवट होतात, पण तो चिकीचं गुळ जास्त कडवलं असतं लाडू खुसखुशीत होतात. आपण आता दोन तीन वेळा बघितलं वलटून पलटून, तर आज मी करतले कसे सगळेच खातील, आमच्या भार्गव पासून त्याच्या आजीपर्यंत. असं कसं होतं माहितीये, आजकाल सत्यनारायणची पूजा प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये चालू आहे, तिथे ते लाडू भेटतात ना एवढे कडक असतात की दातात चावता चावत नाही आणि मध्ये मध्ये येतात दगड, त्याच्यामुळे लाडू खाऊची मजा उरणार नाही. म्हणून सर्रास सगळी जण काय करतात, घरीच घरगुती जे बनवणाऱ्या बायका असतात त्यांना सुद्धा ऑर्डर देतात. तर असे हे आज सगळे खाऊ शकणारे लाडू तुम्हाला दाखवतो, तिळाचे लाडू. चला, अर्धा किलो पॉलिश वाले तीळ. तुम्ही साध्या तीळ भेटतात काळे ते सुद्धा घेतलास, एकदम काळे नाही, याच्यापेक्षा ब्राऊन असतात ते घेतलास तरी चालेल. त्याला गावटी तीळ म्हणतात, ते पॉलिश वाले. नाही तर तिळामध्ये तीन असतात, एक एकदम डार्क काळे. नवीन लग्न झाली, घरी आईच्या केल्या नाहीत लाडू, तसे आमका तर शाळेत शिकवलेले होते. मी तर शाळेतच शिकले, आता ह्या काय माहिती नाही का शिकला. तर नवीन लग्न झाल्या, शाळेत नाही शिकवल्यानी आईन पण नाही शिकवल्या, तर हे कसे नवीन लग्न झालेल्यांना पॉलिशवाले तीळ. म्हणून ते तिळाचा आधी सांगितलंय पहिली टीप आणि हो चिकीचं गुळ. तुमका जर लाडू जर करूचे तिळाचे आणि चिकी करूची आहे तर चिकीचंच गुळ वापरा. जर तुम्ही साधं गुळ घरातलं वापरलास तर ते फसता प्रोसेस. म्हणून काय करायचा, चिकीचंच वापरायचं. पहिल्यांदा करतात फसू नये वाटता रेसिपी, तर चिकीचं गुळ वापरा. मालवणी लोकांचे खास दोन गोष्टी, हे तरी सांगा, शेंगदाणे आणि मालवणचं काजू. मालवणी लोकांचा खास यो किती जण वापरतात ना ते खाली कमेंट मध्ये सांगा. आम्ही तर वापरतो आणि त्याच्यामुळे चव पण एक नंबर भारी येतात. बरोबर प्रमाण सांगताय, नंतर माझ्या स्नेहान नाव घेतलं आणि प्रमाण नाही सांगितलं. नाव काय घेतलं, अजून घ्यायचा म्हणून आधी प्रमाण सांगते मग हे नाव घेते. आता ह्या घेतले अर्धा किलो तीळ, त्याका अर्धा किलोच गुळ चिकीचा, हा चिकीचा गुळ. आणि हे 50 ग्राम डाळवा घेतलाय आणि शेंगदाणे, हे पण 50 ग्रामच आहेत, पण शेंगदाणे आणि डाळव्यामध्ये फरक असता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतास, पण ह्या अर्धा किलोला ह्या प्रमाण बरोबर आहे. आणि ही चमचाभर वेलची. सरोज म्हणता शेंगदाणा आवडीतलो काजू कोकणातलो, तर ते काजू म्हणजे कसे ते भाजून घ्यायचे, सोलून घ्यायचे आणि त्याचा अर्धा डाळवा करून घ्यायचा आणि त्याच्यातलो तो डोळो असता तो पण काढून घ्यायचो. पित्त होता त्याने, पित्त होता. कोणकोण अख्खे घालतं, पण आम्ही काय केलं, भाजलं, साला काढलं आणि त्याचे अर्धा दोन डाळवा केलं. आता घेतलं तीळ भाजून, त्यासाठी घेतलंय मी जर्मनची काई म्हणजे आपली कढई. आता कढई तापली आपली, आता ह्याच्यामध्ये आपण तीळ ओतून घेऊया. आता मी आज करतले मेडियम आणि ह्या मेडियम आचेवरच हे तीळ आपण फुलां भाजून घेऊया. आता घेते नाव, संक्रांतिक नाव लागतो ना, मग नाव घेऊ पया नाही तर वाना देत नाही. हसलात ना, जाऊ दे आता नाव ऐका. हा तिळाचे लाडू करते वेळी, तिळाचे लाडू करते वेळी माप घेतय वजनी आणि वाटी. आणि शांताराव रावांचा नाव घेतय संक्रांतीसाठी आणि खास तुमच्यासाठी. मस्त मस्त मस्त. आता मी थोडा वेळ घेतोय, आता एक उखाण झालं ना दुसरं उखाण रेसिपी बरोबर, मग पुढे पुढे येतील, लगेच घेतला तर जातील. अजून
याचं पण घेतला आता काय राहुला. आता हे तेल कसे कितपत भाजू आहे ते बघा. आता माझ्या हातात तर गरम लागतं, जास्त भाजले तरी पण हे काळ पडतात. मग लाडू तुमचे दिसतात हे काळे नाही, खालचे खराब तरी लागतात. तरी हे का 5-6 मिनिट तरी ते फुलां भाजू पाहिजे. जोपर्यंत त्याचं काय होत नाही तडतड आवाज, कारण तीळ असे भाजा गेले की असे उरतात ना फाट 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 करून. आता आता त्याचं जर असो ऑफ व्हाइट कलर झाली पांढऱ्या तिळाचा. तीळ भाजले व्यवस्थित गेले पाहिजे, नाही तर कच्चे लावले तरी लाडू चांगले नाही लागणार. नाही हो हे नाही, तीळ भाजलेले नसतात आणि हो चपट असतात आणि तो फुलां झालो की मस्त गोल मटोल होय होता. चव पण बघा डबल होता, खमंग येत आहे. हे बघा दुसरी एक गोष्ट मी काय करते, हे थोडेसे दाणे 4 दाणे असतात ना ते घ्यायचे, हे थोडं टाकायचे. मग आपल्याला स्वतःलाच कळतं की हे भाजले आणि याची चव एक नंबर लागते. तीळ चमचोभर रोज खायचा, भरपूर हाडांका तेल भेटतात. वांग कमी होतात बोलतो ना हाडांचा, ता भेटतात. आता गॅस बंद करूया. हा आता गॅस करूया बंद. आपले खमंग असे तीळ आता भाजून झाले आहेत, तर त्याच्यावरूनच मी नाव घेतोय. काकव पासून बनवतात गुळ, काकव पासून बनवतात गुळ, श्रीकांत रावांचे नाव घेऊन वाटते मी तीळ गुळ. चला संक्रांतीसाठी अजून एक दुसरं नाव. चला आता बहिणी पुढचा प्रोसेस. आता लाडू करून मी तीच कढई घेतलंय, त्याच्यात घालते आता 2 चमचे तूप. तुम्ही तुपाच्या जागी आपला साधा सनफ्लॉवर ऑइल घालत असेल ते ताही चालत. आता हे गोल त्याच्यात घालून घे. आता 2 चमचे तूप मी घातले की त्या तूप किंवा तेल कायो घाला, पण त्याने कसा लाडू घे एक सुगंध पण छान येतात तूप घातल्याने, आणि चकाकी पण लाडू छान येतात. जेव्हा आपला लाडू तयार होता ना तेव्हा तो चकाकता. आता हे चिरून घेतलंय ना म्हणून लगेच विरघळतलो. गॅस आपण मीडियम करूया. आता लाडूचा महत्वाचा असता पाक, तर आपण कितपत पाक कसो करायचो तो आधीच्या रेसिपी मध्ये तर असाच, पण आजचे आपण लाडू करणार आहोत ते थोडे मऊसूत, म्हणजे पाकाचेच करणार पण मऊसूत थोडे लाडू. मग त्यासाठी कसो पाक करायचो तो बघूचो. त्याच्यासाठी आता तुम्ही बघत राहा ही रेसिपी आणि खायला खायला बघता ताळो सांगा हा कमेंट मध्ये, माझा खूप आवडता. आणि अजून माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर आपण करून घ्यावा, तोपर्यंत आपलं पाक कळतात. आता चिरल्यामुळे काय झालं, आपलं गुळ पूर्ण वितळलो, पण अजून ह्यो पाक झालेलो नसा, फक्त ह्यो गुळ वितळलो. जेवढं आपण मेथीच्या लाडूसाठी वितळून घेतो तेवढं. आता आज मेडियमच ठेवायची की त्या चिकीचा गुळ थोडं पांढरो असता आणि तो कसं मोठी जर आज केलास तर काळो होतलो लगेच, म्हणजे खराबतलो, रंग चेंज होतलो गुळाचो. म्हणून आज मेडियम ठेवूनच ढवळत राहायचा. आता हळूहळू आपल्या पाकात फेस येऊ लागलो. तो बघा कडेने बुडबुडे पण येते इले आणि फेस पण येऊ लागलो. आता काय करायचा, पाणी घ्यायचं. वतूक नाही हा, नाही तर वतूक जाशाल. पूर्ण आपल्या गुळात फेस येलो बघा. मी ढवळूचा सोडलंय तर पूर्ण असं फेस येतो हो बघा, इलो बुडबुडे आणि फेस ढवळते. आता काय करायचं, ह्या चमच्याने असा 2-3 थेंब आपण ह्या पाण्यात गळवायचे. मंद वाचायचा हा माझी, आणि हो असं पाण्यातून वर काढायचं. आणि हो पाका ना हो गुळाचा जो ह्यो आपण पाण्यात टाकलो होतो खडो, जर असो नरम लावू होयो जेली सारखो. ह्यो बघा ह्यो जेली सारखो झालो, थंड झालो की तो जेली सारखो लागा होयो, म्हणजे काय आपलो पाक बरोबर झालो लाडूसाठी. आता मी गॅस बंद करते. पूर्णपणे थंड झालो, जेली सारखो नरम झालो. ह्यो बघा आपण मागे काय करत होतो खुसखुशीत लाडूसाठी, खुसखुशीत लाडूसाठी पण आता टीप देऊनच टाकतोय. अजून 2 मिनिटं पाक काय करायचो, शिजवायचो, असो असो नाही करायचो. आणि मग तो टंकन आवाज येतो काय बघायचो, म्हणजे बघा एका रेसिपीत तुमचा 2 रेसिपींची टिप मिळाली की नाही. तो खडो मी याच्यातच टाकलाय. आता बघा ह्या गरम गरम हा आता काबीन तुम्ही असो कडेक ठेवताय आणि पटापटा ही प्रोसेसर काय करायची, पटापट की त्या एकदा पाक झालो की चिकी तयार होईल.
हापूचे लागतात पटकन होत आपले 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 शेंगदाणे दाळवा आणि दाळवा आणि आता पटकन ढवळून एकदम फास्ट प्रोसेस. आता मग म्हणजे एवढा सगळे टिप फॉलो करून सुद्धा आमचे लाडू आले कसे पटापट ही प्रोसेस करायची. जर तुम्ही एकटे असाल तर त्या सगळ्या मिक्स करून ठेवायचा शेंगदाणे दाळव्या वेलची आणि पटकन ओतायचा आणि आता या झाला. आता काय करायचा हाताक लावायचा पाणी नाहीतर हात तुमचे भात जर असा तुम्ही जास्त लावशाल तर ते लाडू कडक होतले. जर असा चोळायचा एकदा दाखवत हे बघा माझ्या हात तुपाचे त्याच्यावरच पाणी लावले आणि जर असं लावायचं आणि उचलून घ्यायचे जर चमच्याने घ्यावा गरम गरम हा भरपूर नंतर नंतर हाताने घेऊ शकतात चमच्याने घ्यायचा आणि जर मापाचे लाडू करतात तर ह्या असा असा ठेवून द्यायचा. या बघा ही पण एक नवीन टिप आहे. मी प्रत्येक लाडूत तुमका नवीन टिप देते. त्याच त्याच मापाचा चमचा असा ह्या ठेवून द्यायचा म्हणजे काय होता हा मिश्रण थंड होता आणि हा मिश्रण थंड झाला की असं बघा पटकन लाडू असे वळका म्हणजे तुम्ही टाकल्या टाकल्या जो सारण आहे ना ते असे आयडिया लावा म्हणजे कसे तुमचे एक सारखे लाडू पण येतील आता चटके पण नाही लागणार. अरे याच्यातच गेला लाडू वळ झालं चटका पण नाही लागा खातात पटापट करायचं शेप काय होत नंतर होता जेव्हा तुम्ही डब्यात भरशाल ना ह्या लाडू चे नंतर तुम्ही शेप देऊ शकता. आता सध्या असेच गोळे वळवून घ्यायचे आणि नंतर गोल गरगरी शेप द्यायचे. किती होतात लाडू या शेप मध्ये म्हणजे ह्या प्रमाणात या साईजचे ते तुमका दाखवतो. आता पाव किलोला मी दरवर्षी लाडू करते. पाव किलो 75 लाडू होतात एकाच साईजचे म्हणजे मोठी नाही जेवढी आता आपण केलं सुपारी पेक्षा जर अशी मोठी त्याचे 75 लाडू होतात. आता बघू अर्धा किलो 150 लाडू होतात की नाही. आता आमका काय या चॅलेंज ना चला आमच्याकडे ऑर्डर दिलेली आहे लाडवांची त्याच्यामुळे आम्ही हे लाडू करतो. बरं किचनने आता आताच दिल्या नाही वाट अधिक कुंकू घालूच आता तीव चिटकतो तो आत भाजता आईची आठवण येईली पाणी लाव डायरेक्ट कढई नाही होत आत घालून नाही होत बाबा कढई गूळ पण आहे ना गूळ आणि तीळ बारीक बारीक चिकटतं ते बघा आणि ते बारीक बारीक चटके लागतात तिळाचे. दूरदर्शन लागलेलं आहे वळवत होती ना तोपर्यंत ते मिश्रण जे होत ना तर थंड व्हायला दिलेला. मग वहिनी बोलत थंड व्हायला दिला ना तर परत कढई गरम करूची लागतली. तर माझ्याकडे एक घरगुती टीप आहे तुका सांगते. तर त्याने सांगितले थोड्या ह्या टोपात म्हणजे जास्त पर्यंत कुठपर्यंत वहिनी अर्धी परत होईसर या गरम गरम पाणी हा त्याचा तापू बघा वाफ येत एवढा म्हणून मी मोठ्याच टोपात तापायला आणि काय करूया मिश्रण म्हणजे हा मिश्रण थंड होणार नाही. मग नाहीतर परत काय करूचं लागतं कढई तापवचं लागतं आणि कढईत आपले तर खालचे लाडू होत ना काळे काळे पडत गोळ काळा पडतात. मग तुमका काळे नाही पडवचे असतात तर असा जेव्हा तुम्ही लाडूची कढई उतरवलं असत तेव्हा पाण्याचं टोप चढवा आणि हे गरम गरम पाणी खाली ठेवा म्हणजे कसं हे मिश्रण ह्या आपला थंड होत नाही आणि लाडू तुमचे शेवटपर्यंत वळा घेतले. ही एक टीप आहे कोणाकोणाक माहिती होती मला माहिती होती सांगा सगळ्याच कमेंट मध्ये सांगितलं. सांगा तुमच्याकडे काय अजून असत टिप टिप पण सांगा पण सांगा म्हणजे पुढच्या वेळी आम्ही ती वापरू आणि आमच्यावर सगळ्यांचा कळत भार्गव ने घालल बघा देवा नेळत तरी दाखव आता तोच देवा बाकी पोरात देव असत. आता एक दाखवू गयो म्हणजे काय झाला भार्गव ते आजी पर्यंत सगळे खाऊ शकतो. आमचे हे असे नरम लाडू बघितलास आमचा भार्गव कसं चावता तो रुम कटक पुढचे इले दोन पावणे त्यांना खाता आमचा भार्गव लाडू. आता ह्या म्हणता देवाक दाखवू गयो ते लहान पोरा देवाच असतो. नाही कोणतरी खाली सांगत त्याच्याबद्दल मीच नाही नाही आमची गावची काकी पण म्हणायची की पोरग्यांका देवा आधी तो तेच देव असत मुलंही देवाघरची फुलं. मस्त कडक लाडू आता ही बघा आमची कढई एकदम क्लीन आणि हो शेवटचो ना असो लाडू
पाकासकट गुळगुळीत येतो ना, यो बघा यो नरम बघा किती आहे, यो बघा म्हणजे ह्याका आता आपण शेप द्यायची. आणि हो कसं तीळ तुटले आहेत, खरडवून घेतले ना मी कढई, म्हणजे कढई काय डसला नाही असा. हो बघा एक लाडू तुमका ना मी फोडून दाखवतो. हे बघा एक नंबर, जर माझ्या हाताने असे तुटत असे तर तुम्ही समजा तोंडात कसे तुटतले पट पट, दात नसलेले सुद्धा खाऊ शकतात. हे बघा आता ह्याका मी परत असा बांधून ठेवते. असं तुम्ही एका परत असो लाडूचा शेप देऊ शकता. ते बघा आता आमचे दोन हाताचे लाडू, तर आम्ही काय मोजलो नाही, आई म्हणता मोजले कमी होता तो कमी बिमी झाले तर म्हणून मोजले नाही, मोजले नाही पण अंदाज हा की 100 आसपास आसपास काय म्हणतात सेंचुरी क्रॉस. तर असे हे लाडू तुम्ही सुद्धा ह्या संक्रांतीत करा, हळदी कुंकू करा आणि सगळ्यांना वाटा. कळलाच नाही तरी आपल्या शरीरासाठी तर नक्की करा, एक चमचो खायचो तर एक लाडू खावा आणि सकाळी नंतर जॉगिंगला जावा. मी माझ्या नवऱ्याक सुद्धा सांगलं की एक लाडू खावा, गरम पाणी प्या आणि जॉगिंगला जावा. अशाने गोड गोड लाडू करा ह्या संक्रांतीत आणि गोड गोड आमच्या खाली कमेंट पण द्यावा. तुमका सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी संक्रांत, हळदी कुंकू जोरात साजरो करा. आणि येवा पण कधी असताल तर आम्ही सांगतलो, आमका गेल्या वर्षी नऊवारीत बघितलास ना, अगं यंदा काय तर आम्ही ठरवतलो. चला लय झाला लांब, आता करा आमचा चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि लाईक करा आणि काय आमका जोडून राहा. चल बाय बाय.